बीड मधली ही थेट दृश्य आता आपण आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय। न्यूज स्टेट कडून ही खास दृश्य बीड मधला या जंगी स्वागताची अजित पवार यांच्या रॅलीची। अजित पवार बीड मध्ये नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्याआधी बारामती मध्ये अजित पवार यांची काल सभा झाली, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन झालेलं होतं। तसंच शक्ती प्रदर्शन आता बीड मध्ये सुरू असलेली दृश्य आता आपण पाहतोय। त्या ठिकाणी सुद्धा कार्यकर्त्यांनी उत्साहात त्यांचं स्वागत केलं आणि या ठिकाणी सुद्धा तितकाच उत्साह बीड मध्ये आपण कार्यकर्त्यांचा पाहतोय। आमिर हुसेन आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। आमिर, अजित पवार दाखल झाल्यानंतर जंगी स्वागत सुरू आहे, ती थेट दृश्य आता आपण पाहतोय, काय एकूणच वातावरण आहे बीड मध्ये? आमिर, या ठिकाणी जी गर्दी आपण पाहतोय, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या स्वागतासाठी लोक उपस्थित झालेले आहेत, काय वातावरण सध्या बीड मध्ये तुम्हाला दिसतंय? अजित पवार हे दाखल झालेले आहेत, अजित पवारचं कॅनवे आपल्याकडे आलेलं आहे पुढं, जसं आपण स्क्रीन मध्ये बघू शकता। समाधी विनायक मेटे यांचे समाधी स्थळ आलेले आहेत, जसं बघू शकता की आपण थोड्याच वेळात आपल्या स्क्रीनवर अजित पवार आपल्याला दिसतील। त्यांच्यासोबत मंत्री धनंजय मुंडे सुद्धा आहेत। आम्ही समाधी स्थळावरती समाधीला अभिवादन केल्यानंतर अजित पवार यांची रॅली निघणार आहे का, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केलेली त्यांच्या स्वागतासाठी। बारामतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन झालेलं होतं, तसंच बीड मध्ये शक्ती प्रदर्शन होणार आहे का? नक्कीच, शक्ती अभिवादन करून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थळी जाऊन ते नमस्कार होणार आहे, त्यानंतर ते रॅली आपल्या इथून सुरुवात होणार आहे, अण्णाभाऊ साठे चौकातून स्टार्ट होणार आहे आणि तिथून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जातील आणि तिथून ते कार्यक्रम स्थळ जाणार आहे। रॅलीला किमान पोहोचायला 1.5 ते 2 तास लागणार आहे। आमिर, सध्या आपण हे थेट दृश्य पाहतोय, अजित पवार विनायक मेटे यांच्या सभास्थळी पोहोचलेले आहेत, त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अजित पवार आलेले समाधीस्थळी अशा घोषणा करत आहेत, अजित पवार इकडे दाखल झालेले आहेत। अजित पवार हे शिवसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार दिवंगत विनायक मेटे यांच्या समाधीस्थळी पोहोचलेले आहेत, त्यांना अभिवादन करण्यासाठी ते पोहोचलेले आहेत आणि ती थेट दृश्य आता आपण पाहतोय। यानंतर अभिवादन केल्यानंतर एक रॅली निघणार आहे आणि या रॅलीनंतर अजित पवार यांची सभा बीडमध्ये होणार आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। परडीमध्ये आधी शरद पवार यांची सभा झाली आणि त्यानंतर अजित पवार बीडमध्ये पोहोचतात पहिल्यांदाच, त्यामुळे अजित पवार नेमकं काय बोलणार आहेत या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा पिक्चर अभिबात मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते सुद्धा अजित पवार यांना पाहण्यासाठी, त्यांच्या स्वागतासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। बारामतीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं शक्ती प्रदर्शन झालेलं होतं आणि तसंच शक्ती प्रदर्शन बीडमध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे। ही थेट दृश्य आता आपण पाहतोय। विनायक मेटे यांच्या समाधीस्थळी अजित पवार पोहोचलेले होते, त्यांनी या समाधीस्थळी अभिवादन केलेलं आहे आणि त्या ठिकाणून आता ते निघतायत आपल्या कार्यकर्त्यांसोबत, सोबतच कृषी मंत्री धनंजय मुंडे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि यानंतर पुढचा प्रवास हा सभास्थळाकडे असणार आहे। गाड्यांचा ताफा त्यांच्या सोबत आहे, त्यामुळे शक्ती प्रदर्शन या मार्गामध्ये होणं अपेक्षित आहे आणि तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये बीडकरांचा उत्साह सुद्धा रस्त्यावरती पाहायला मिळतोय। बीडच्या अजित पवार यांच्या सभेसाठी जय्यत तयारी केलेली आहे। स्वतः धनंजय मुंडे या सभेसाठी लक्ष घालून होते, ते आधीच दाखल झालेले होते। संपूर्ण तयारीचा त्यांनी आढावा घेतलेला आहे। त्यापूर्वी काल संध्याकाळी त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे, पिक्चर अभी बाकी आहे, त्यामुळे या सभेमध्ये अजित पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काल बारामतीमध्ये जेव्हा अजित पवार बोललेले आहे तेव्हा त्यांनी कोणत्याही पद्धतीची टीका शरद पवारांवरती केलेली नाहीये, मात्र बीडमध्ये आल्यानंतर अजित पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे। काल विकासाच्या मुद्द्यावरच अजित पवार बोललेले आहेत, मात्र आज कुठल्या मुद्द्यावरती बोलतायत का, आज राष्ट्रवादीमधल्या फुटीवरती बोलतायत का, किंवा कशा पद्धतीने बीडचा मराठवाड्याचा विकास व्हायला व्हावा आणि जो झालेला नाहीये त्या संदर्भात बोलतायत का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ही थेट दृश्य आता अजित पवार यांची आपण पाहतोय। समाधीस्थळाला अभिवादन केल्यानंतर त्यांचा गाड्यांचा ताफा आता रवाना झालेला आहे आणि एक रॅली या ठिकाणाहून निघणार आहे, सभास्थळापर्यंत ही रॅली जाईल आणि ती थेट दृश्य सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत। सध्या वाहनांचा ताफा या ठिकाणाहून रवाना झाल्याचे दृश्य आता आपण पाहतोय।
बीडच्या पवारांच्या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. सभास्थळावरती सुद्धा गर्दी आणि तितकीच गर्दी रस्त्याच्या दुतर्फा सुद्धा झालेली आहे. कार्यकर्ते उत्साहामध्ये आहेत, कारण उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीडमध्ये पोहोचतायत. त्याआधी शरद पवार यांची परळीमध्ये सभा झालेली होती, आता बीडमध्ये आल्यानंतर अजित पवार नेमकं काय बोलतात याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. आणि तीच गर्दी, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सभास्थळावरची गर्दी, तेवढ्याच मोठ्या प्रमाणावरती रस्त्यांवरची गर्दी, ही थेट दृश्य आता आपण पाहतोय. अजित पवार यांचं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी होणं अपेक्षित आहे, कारण तेवढी मोठी गर्दी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे. याशिवाय धनंजय मुंडे कृषी मंत्री झालेले आहेत. कृषी मंत्री झाल्यानंतर पहिलीच सभा अजित पवार यांची या ठिकाणी होतीये. अजित पवार स्वतः या ठिकाणी सभेसाठी पोहोचत आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे असोत किंवा अजित पवार असोत काय बोलणार याची उत्सुकता आहे. थोड्याच वेळामध्ये सभेला सुरुवात होईल आणि ती थेट दृश्य तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आहोत. बीड मधली ही थेट दृश्य आता अजित पवार यांची सभा सुरू होण्यापूर्वी जी झालेली गर्दी आहे, ती गर्दी आणि एकूणच यानंतर निघणारी रॅली याची थेट दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार. न्यूज स्टेट वरती तुम्ही दृश्य पाहताय. मोठं शक्ती प्रदर्शन अजित पवार आणि एकूणच राष्ट्रवादीकडून होणार आहे. धनंजय मुंडे यांनी या आधीच तयारीला जोर लावलेला आहे, मोठी जोरदार तयारी त्यांनी केलेली आहे. कालच या ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट सुद्धा दिलेलं होतं, त्यावेळेस मी सध्या काहीच बोलणार नाही, जे बोलणार ते सभेमध्येच बोलणार असं थेट त्यांनी बोललेलं आहे. त्यामुळे काय बोलणार आहेत दोघेही महत्वाचे नेते राष्ट्रवादीचे, धनंजय मुंडे असो किंवा अजित पवार असो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मोठं शक्ती प्रदर्शन होणं अपेक्षित आहे. जसं शक्ती प्रदर्शन बारामतीमध्ये काल झालेलं होतं, तसंच शक्ती प्रदर्शन आज बीडमध्येही होणार अशी अपेक्षा आहे आणि त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर ही थेट दृश्य आपण बीडमधली पाहतोय. अजित पवार यांची सभा सुरू होण्यापूर्वी अशा पद्धतीनं शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.